न्यू तापडिया नगर येथील दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरणात आज दोघांना ताब्यात घेतले असून आता या प्रकरणात एकूण 5 आरोपी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर चिखलपुरा व न्यू तापडिया नगर येथील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज महिलांनी व्यक्त केली आहे. न्यू तापडिया नगर येथील अल्पवयीन युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात 3 आरोपी अटकेत असून आज पोलिसांनी अजून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी सुरू असल्याची त्यांची नावं मात्र पोलिसांनी गुपित ठेवले. दरम्यान या प्रकरणानंतर न्यू तापडिया नगरातील अंधार असलेल्या भागात महापालिकेने त्वरित स्ट्रीट लाईट्स लावावे यासंबंधीची एक बैठक पोलीस अधीक्षकांनी घेतली. त्यात महापालिका अधिकाऱ्यांनी हद्दवाडीच्या भागात त्वरित लाईट लावण्याचे मान्य केले आहे. न्यू तापडिया नगर या भागात जाण्यासाठी रामदासपेठ पोलीस स्टेशनची हद्द लागते. बिर्ला राम मंदिरासमोर निर्माण झालेले सर्व अतिक्रमण काढण्याची गरज आहे. त्याचबरोबर येथे दिवस रात्र तरुणांचे टोळके हे सिगारेट फुंकत बसलेले असतात. या परिसरातील हे अनाधिकृत सिगारेट स्मोकिंग झोन त्वरित बंद करण्याची मागणी या भागातील महिलांनी केली आहे.